बेळगावमधील सुवर्ण विधान सौधसाठी 438 करोड रुपये खर्च करण्यात आले असून सुद्धा विधान सौधमध्ये गळती झालेली दिसून येत आहे. उत्तर कर्नाटकातील समस्या सोडवण्यासाठी या विधान सौधची निर्मिती करण्यात आली होती, मात्र याकडे सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. करोडो रुपये विधान सौधसाठी खर्च करण्यात आले आहेत, मात्र याचा उपयोग करून घेण्यासाठी संबंधित अधिकारी विफळ ठरले आहेत. विधान सौधमध्ये गळती झाल्याने घसरण निर्माण झाले आहे. बेळगाव विभाग अधिकाऱ्यांची सभा घेण्यापूर्वी ग्रामीण अभिवृद्धी मंत्री केस ईश्वरप्पा यांनी सुवर्ण सौधचे सौंदर्यीकरण कमी होत असून दुरून डोंगर साजरे असल्यासारखे दिसत आहे अशा प्रकारे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. सुवर्ण विधान सौधसाठी 438 करोड रुपये खर्च करण्यात आले असून प्रतिवर्षी या सुवर्ण सौधसाठी 4 करोड रुपये खर्च केले जात आहेत. उत्तर कर्नाटकातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विधान सौधची करोडो रुपये खर्च करून निर्मिती करण्यात आली आहे, मात्र याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचा आक्रोश व्यक्त केला जात आहे. बेळगाव जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याने महापूर आला होता. अनेक गावे पाण्याखाली गेले होते, मात्र पूरग्रस्तांना अजूनही परिहार मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. करोडो पैसे खर्च करून निर्माण केलेल्या विधान सौधची अशी अवस्था होत असेल तर मग सरकारकडून घरे निर्माण कशा प्रकारे करून दिली जातील असा प्रश्न नागरिकांमध्ये उद्भवत आहे.